माइग्रेनचा त्रास होत असल्याने तरुणी तपासणीसाठी क्लिनिकमध्ये गेली होती. पुण्यातील स्वारगेट परिसरातील ही घटना आहे. तरुणी क्लिनिकमध्ये गेल्यानंतर पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी AM मराठी न्यूजला सबस्क्राइब करा, अपडेट रहा. एका तरुणीला माइग्रेनचा त्रास होत होता, त्यामुळे ती तपासणीसाठी स्वारगेट परिसरातील क्लिनिकमध्ये गेली. तिथे क्लिनिकमध्ये गेलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत आंबेगाव बुद्रुक इथे राहणाऱ्या तरुणीने गुरुवारी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून डॉक्टर श्रीपाद पुजारी राहणार बिझनेस कोर्ट मुकुंदनगर स्वारगेट यांच्यावर IPC 354 गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी श्रीपाद पुजारी हे न्यूरोलॉजिस्ट असून त्यांचे मुकुंदनगर येथील बिझनेस कोर्ट इथे क्लिनिक आहे. फिर्यादी तरुणीला माइग्रेनचा त्रास होत असल्याने त्या पुजारी यांच्या क्लिनिकमध्ये बुधवारी सायंकाळी तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी पुजारी यांच्या केबिनमध्ये कोणतीही महिला अटेंड नव्हती. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील बोलून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करून विनयभंग केल्याचं फिर्यादीत नमूद केलं. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कीर्ती चाटे करत आहेत.